मी आज कुठे आहे? मी आहे मैत्रिणीच्या घरी. आज तिच्या मुलगीचा आहे हळदी आणि संगीत फंक्शन, म्हणून मी इथं आलेले आहे. आज मी घातलेला आहे हळदी असल्यामुळे येल्लो ड्रेस. कशी वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा. तर चला मी सुरुवातीला ओळख करून देते माझ्या फ्रेंडची, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सगळं घर फिरून दाखवणार आहे आणि हळदी आणि संगीतचा फंक्शन सुद्धा आपण एन्जॉय करणार आहे. तर चला मी माझ्या मैत्रिणीची ओळख करते. हिच्या मुलीचा आहे आज हळदी आणि संगीत फंक्शन, उद्या आहे लग्न. तर तिला कशी तयारी केलेली आहे हळदीची मेहंदीची तिला विचारूयात. स्वाती सांग मला, म्हणजे किती दिवस झालं तू बिझी आहे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये? प्लॅनिंग करायला साधारण 1-1.5 वर्ष तरी गेलं. यांची ओळख करून घेऊया. स्वातीताई सांग. हे माझे मिस्टर श्रीकांत आणि ही आमची वेडिंग प्लॅनर चेरिसा कॉल हॉब्स. ती ह्युस्टनची आहे आणि तिने सगळं आता इथून पुढे ती सगळं 2 दिवस ती सगळं पाहणार आहे, म्हणजे मला एन्जॉय करून देते. नवरीच्या भावाची आणि तिच्या बायकोची. हाय, आय एम भरत. माधवी. चला भरत आणि माधवीला तुम्ही भेटलेला आहात, स्वातीला सुद्धा भेटून झालेला आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला नवरदेवाची ओळख करून देते. माय मदर शेरल. दिस इज माय फादर केविन. दिस इज हर सिस्टर एंड माय आंट डार्सी एंड हर हस्बंड हॉवर्ड एंड दिस इज माय कझिन हायडी. तर सगळे पाठीमाग उभे आहेत आणि हळदीची आणि मेहंदीची तयारी सुरू आहे. वाटतंय ना लग्न घर. सगळे फ्रेंड्स फॅमिली एकत्र जमा झालेले आहेत. तर बॅकयार्डमध्ये ठेवलाय असा सुंदर प्रॉप्स. तर एकदा हळद झाली की आपण इथं येऊन छान छान फोटो काढूयात. तर 5 मिनिटातच हळदीचा कार्यक्रम सुरू होईल. या बाजूला दीपा म्हणजेच नवरी मुलगी हळदीसाठी रेडी होत आहे. हळदी आहे तर त्याच्यासाठी केलेलं आहे हे खूप सुंदर असं डेकोरेशन. आणि इथं पाठीमागं ते बसतील आणि इथं आपण हळदी लावू त्यांना. पाठीमागं छोटासा टेंट आहे आणि इथं सुद्धा बॅकड्रॉप आहे. मस्त ना. पूर्ण घर खूप सुंदर सजवलंय. दाखवते वेडिंग प्लॅनरला आपण भेटूयात आणि तिला विचारूयात तिचा एक्सपिरियन्स. आय हॅव डन 858 Indian weddings, this is. And all I do is Indian weddings all throughout the world. So it's a pretty exciting life that I lead. And most of the time people ask me, what do I like best about Indian weddings? And I'll tell you the best thing is the families. And not about all the color and all the majesty. It truly is, you become part of the family. They welcome you in so much. And it's just such an exciting time to be a part of all of the festivities. वा नाईस, थँक्यू सो मच. मित्रांनो ऐकलं, तिनं इतके सारे इंडियन वेडिंग ऑर्गनाईज केलेले आहेत आणि खरंच खूप छान हे घर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि अजून थोडं राहिलं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. पुन्हा हिला आपण भेटूयात उद्या. मॅरेजचं जे डेकोरेशन तिनं केलेलं आहे खूप सुंदर केलं असणार आहे. हो, मजा येणार आहे ते बघताना सुद्धा. तर चला हिला थोड्या वेळानं आपण भेटूयाच, मी तुम्हाला घर दाखवते.
तर हळद आता झालेली आहे, आता मी घरी जाते, रेडी होते आणि पुन्हा येते मेहंदीसाठी. तर चला मी पटकन घरी जाऊन आवरून येते, पुन्हा भेटूया थोड्या वेळाने.